महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांमधला सीमावाद सातत्यानं उफाळून येतोय. गुजरात राज्यातील उंबरगावमधल्या सोलसुंबा ग्रामपंचायतीकडून महाराष्ट्रातील वेवजी ग्रामपंचायतीमध्ये जवळपास 1.5 किलोमीटर अतिक्रमण केल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांकडून होतोय. आणि याच मुद्द्यावरती डहाणू विधानसभेचे माकपचे आमदार विनोद निकोले यांनी विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला, त्यामुळे पुन्हा एकदा दोन्ही राज्याची यंत्रणा आता कामाला लागली आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे, ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया. 2017 साली प्रकरणाची सुरुवात झाली. गुजरातच्या सोलसुंभा ग्रामपंचायतीनं स्ट्रीट लाईट बसवले. महाराष्ट्राच्या हद्दीतही सोलसुंभा ग्रामपंचायतीनं लाईट्स बसवले. सीमेवरील वेवजी गावानं पोल हटवण्याची मागणी केली. हद्दीचे दस्तऐवज सादर करण्याचीही मागणी वेवजी गावानं केली. सोलसुंभा गावानं गेली 6 वर्ष कोणतेही दस्तऐवज दिलेच नाही. आणि या संदर्भात विधानसभेमध्ये माकपचे आमदार विनोद निकोले यांनी काय प्रश्न उपस्थित केलाय आणि त्यावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काय उत्तर दिलंय पाहूया. वेवजी ग्रामपंचायत ही आपल्या महाराष्ट्र राज्याची ग्रामपंचायत आहे. इथे सर्वे नंबर 204 ह्याचा फेरफार 144 हा पडलेला आहे आणि ही जागा साधारणतः 5 एकर 30 गुंठे ही जागा आहे. ही जागा आज ही गुजरातच्या सुळसुंभा ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये येते. हे खरं म्हणजे हा सातबारा आपल्या महाराष्ट्र राज्यातील तलासरी तालुक्यातील वेवजी ग्रामपंचायतचं आहे. हे अतिक्रमण झालेलं आहे. मला वाटतं पुढच्या आठवड्यामध्ये माननीय जिल्हाधिकारी आवश्यकता वाटेल असेल अध्यक्ष महोदय विभागीय आयुक्तांना मी त्या ठिकाणी पाठवतो. आणि मला वाटतं आपल्या समितीत एक बैठक घेऊ गावकऱ्यांची, तिथे काय वस्तुस्थिती आहे. पण आज जी माहिती आजची जी आहे ती त्या ठिकाणी शांतता आहे, कुठल्या प्रकारचा लोकांच्या मध्ये प्रक्षोभ नाही आहे. पण प्रश्न सुटला पाहिजे, आपली भूमिका बरोबर आहे. निश्चितपणे अध्यक्ष महोदय त्या बाबतीमध्ये शासन आवश्यक ती कार्यवाही करेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.